नमस्कार मित्रांनो, 16 जुलैचा एसटीएचा पेपरबद्दल आपण अभ्यास करूया. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेले नाही हे बरोबर आहे. तर आणि शिवाय पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो, राज्यसभेत नाही. त्यामुळे फक्त ए आणि बी हे बरोबर आहे. दुसरा प्रश्न चं उत्तर आहे SME लेंडिंग हा विजया बँक आहे. तिसरं मरियप्पन थंगवेलू हे वरील सर्व तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. चौथं देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले बरोबर आहे. आणि त्याचं जो उत्तर आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ए. बोथ ए अँड आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. पाचवं मुंबईच्या पहिल्या ज्या महिला जिल्हाधिकारी होत्या शरवती गोखले यांनी ब्रेन रिसर्चसाठी आपला फ्लॅट दान केला होता. मेजर रुई सुरी यांना अलीकडेच कीर्तीचक्र मिळालं होतं. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने जे आशिया कप जिंकला त्यामध्ये मिताली राज हे उत्तर आहे. इस्रो 104 उपग्रह प्रक्षेपित केले होते बरोबर आहे. आणि त्याच्यापैकी 3 उपग्रह भारताचे होते हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. नऊ राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये अध्यक्ष वित्त आयोगच नसतो, बाकी सगळं असतात. त्यामुळे ए सी अँड डी बरोबर आहे. पार्लिमेंट कॅन मेक एनी लॉ फॉर होल फॉर एनी पार्ट ऑफ इंडिया फॉर इम्प्लिमेंटिंग इंटरनॅशनल ट्रीज विदाउट द कन्सेंट ऑफ एनी स्टेट. डी उत्तर आहे. त्याच्यानंतर अमिताभ कांत हे भारतीय अर्थव्यवस्था रोकटरहित करण्यासाठी उपाययोजना आखावी यासाठी जी समिती गठीत केली होती त्याचे प्रमुख अमिताभ कांत आहेत. त्यानंतर हँड इन हँड 2016 चायना करंट अफेअर्सचा प्रश्न होता. 13 भारतमाला केंद्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे वगैरे वगैरे प्रश्न विचार. हा प्रकल्प 2018 नाही तर 2022 आहे. त्यामुळे ए आणि बी बरोबर आहे, सी चुकीचं आहे. 14 भारतीय राज्यघटने 252 360 कलमे आणीबाणी संदर्भात आहे बरोबर आहे. 356 हे राज्य आणीबाणीशी आणि 360 जे आहे हे फायनान्स म्हणजे हे वित्त आणीबाणीशी आहे. त्यामुळे हे सी चुकलेलं आहे, ए आणि बी बरोबर आहे. 15 8 नोव्हेंबर 2016 जे डिमोनिटायझेशन केले होते. 16 प्रश्न राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात प्रश्न आहे. तर त्याचे दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत, हे न्यायप्रविष्ट नाहीत आणि नॉट इन्फोर्सिबल बाय एनी कोर्ट अँड सोशो इकॉनॉमिक डेमोक्रेसी पॉलिटिकल डेमोक्रेसी फंडामेंटल राईट्स आहेत. त्यामुळे बोथ ए आणि बी बरोबर आहे. 17 भारताची महान्यायवादीचा प्रश्न विचारला आहे. हा ए बी सी म्हणजे हे लोकसभेतील कामकाजात सहभागी होऊ शकतात, समितीचे सदस्य पण होऊ शकतात आणि हे लोकसभेत बोलू पण शकतात, फक्त लोकसभेत मतदान करू शकत नाहीत. 18 सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय राज्य मद्य विक्रीचा प्रश्न विचार होता तो फक्त एज बरोबर आहे. यामध्ये असं लिहिलं की पण ती पुढील वर्षी 1 एप्रिलपर्यंत तर पुढील वर्षी याच वर्षाचं एप्रिलपर्यंत ते हे लागू होतं. ते 19 क्वेश्चन इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी इज इन्क्लुडेड इन द DPSP डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. सुवर्ण मयूर जो पुरस्कार आहे तो डॉक्टर उत्तर आहे. त्यानंतर भारतीय कनिष्ठ हॉकी संघ जो होता 2016 विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाचा पराभव केला होता, तर बेल्जियमचा केला होता. त्यानंतर डेव्हिस कप स्पर्धे विजेतेपद कोणाला नमून पटकावले, एका देशाने नुकतेच क्रोएशियाला नमून पटकावले. कोणी पटकावले, तर अर्जेंटिनाने. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण, तर लॉर्ड माऊंट बॅटन. महिलांविरुद्ध हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर. आणि याचं उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू ही मुख्यमंत्र्यांची 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत केली होती. त्यांचे अध्यक्ष समितीचे प्रमुख त्यांनी केले होते. 16 1908 कायद्याच्या कडक तरतुदीमुळे फक्त दर्पण सोडून युगांतर संध्या आणि वंदे मातरम् प्रकाशन बंद केले होते. 27 याचं उत्तर आहे साम्राज्यवादी विचारसरणी हे व्हॅलेंटाईनची रोल आहे. कॅम्ब्रिज अनिल सेल अँड नॅशनलिस्ट RC मुसुंदर हे गेस्ट हिस्टोरियन आहे. मार्क्सिस्ट आर पी दत्त मार्क्सिस्ट
1872 मध्ये एका पठाणे अंदमान एकम लॉर्ड मेओचा खून यांचा खून केला होता. ब्रिटिश साम्राज्याने कोणत्या कायद्याखाली द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1958 ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्य कारभार हाती घेतला? चौरीचौरा घटनेनंतर कुठली चळवळ संपुष्टात आली? तर असहकार चळवळ. भारतीय स्वतंत्र चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य महात्मा गांधी. 72 सगळं ABCD टोटल उत्तर आहे. सगळं असहकार प्लस सहकार सॉरी सहकार चळवळी संबंधित होते, सगळेजण संबंधित होते. 1857 उठावानंतर इंग्रजी आणि सैनिकांची हिंदी सैनिकांची चळवळीप्रमाणे 1:2. 1949 पुणे विद्यापीठ यांच्यामध्ये वेद व प्रोक्षण आहे ते दयानंद सरस्वती. वासुदेव पळवंत फडके मिलिटरी खात्याचे पीक होते. 1789 सुरू झालेले मुंबईमध्ये पहिले वृत्तपत्र कोणते? तर बॉम्बे कुरियर. 1857 रिवोल्ट ऑफ लखनौ बेगम ऑफ अवध हजरत धोंडो केशव कर्वे निष्काम कर्मकट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी स्थापना दोराबजी टाटा. रायेश्वर शिखराची उंची 1473. मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांचे पालघाट. त्यानंतर जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे हे भिरा आणि भिवपुरी. सौराष्ट्र अरुणाचल प्रदेशाची स्थानिक वेळ किती तासाचा फरक आहे? 2 तासाचा फरक आहे. हे आपण उत्तर कसं कळलं? टोटल त्यांचं डिस्टन्स जे आहे ती जवळ 30 लॉन्जिट्यूड आहे आणि 1 लॉन्जिट्यूड म्हणजे 4 मिनटं. तर 30 गुणिले 40 म्हणजे 120 मिनटं भागिले 60 म्हणजे 2 तास. राजस्थानचे पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपूर बिकानेर जिल्ह्यात ही खनिजे सापडतात? कोणती? द लाईमस्टोन जिप्सम आणि सॉल्ट. हे उत्तर आहे. कारण राजस्थानमध्ये बॉक्साईड जे आहे हे जिथे जास्त जास्त पाऊस पडतो तिथे लॅटराइट सॉईल असते, तिथे बॉक्साईड जास्त आढळतात. त्यामुळे तिथं राजस्थान जास्त पाऊस पडत नाही. हा गेला आयन ओर तिथे देश नाहीच आहे, कोल नाही आहे. त्यामुळे लाईमस्टोन जिप्सम आणि सॉल्ट हेच आहे. हे सगळे आयन ओर लोक हे सगळे तुम्हाला राणीगंज या पट्ट्यात झारखंड वगैरे बिहार वेस्ट बंगाल या परिसरात तुम्हाला जास्त दिसतील. चिल्का सरोवर कुठे? बिटवीन द डेल्टा ऑफ रिव्हर महानदी आणि गोदावरी. महानदी आणि गोदावरी याचं उत्तर कसं? चिल्का सरोवर हे ओरिसामध्ये आहे. तर ओरिसामध्ये जरी तुम्हाला माहीत नसेल तर चिल्का सरोवर कुठे आहे? ओरिसामध्ये. ओरिसामध्ये गंगा नदी नाही आहे आणि गोदावरी नदी नाही आहे, फक्त महानदी आणि गोदावरी आहे. 47 उत्तर आहे. 4 इज द आन्सर मॅच द फॉलोइंग होतं. ना महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ ती सोपं उत्तर आहे, त्याचं ए उत्तर आहे पहिलं उत्तर. त्यानंतर स्थलांतरित शेती जी आहे ती रोका जी आहे रोका हे ब्राझीलमध्ये, लदांग मलेशिया, चेना श्रीलंका आणि मसोले झेरे. सोपा प्रश्न होता. दक्षिण बिहारमधील दालमियानगर हे सिमेंट आणि कागद कुठे प्लायवुड तिथे उद्योगाचे प्रमुख केंद्र मुद्दे असले? कारण रूरकेला ओरिसामध्ये, आसनसोल वेस्ट बेंगॉलमध्ये, रांची झारखंडमध्ये, बिहारमध्ये काय? दालमियानगर. त्यानंतर पंचगंगा कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नासोबाची वाडी आहे हा जो प्रश्न होता तो तिन्ही स्टेटमेंट ABC आर करेक्ट. आधुनिक सुतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 CM दावर यांनी केली. दखन पठाराच्या उत्तर आणि पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात भिल्ल आणि गोंड या समुदायामध्ये लोक राहतात. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? तर ते ANCED बरोबर आहे. वार्षिक पाणगळ होते लिहिलं आहे त्याच्यात, होत नाही. पूर्व याच्यामध्ये लिहिलं की द इस्टर्न हिमालय क्रॉप्स लाईक ज्वार अँड बाजरा रिअरली ऑब्झर्व्ड. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावनेच आढळतात. तर पूर्व हिमालय म्हणजे खूप पाऊस पडतो, जिथे जास्त पाऊस पडतो तिथे ज्वार बाजरीसारखे पिके येत नाही. हे ज्वार बाजरा कमी पावसाच्या ठिकाणचे पिक आहेत. त्यामुळे दिस इज द एरिया ऑफ रिजिड टोपोग्राफी अँड हाय रेनफॉल. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. 1990-91 भारतातील निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या? तर जेमसन ज्वेलरी पण आहे आणि रेडीमेड गार्मेंटसुद्धा होतं. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. पण याचं उत्तर आहे जेमसन ज्वेलरी हा टॉपमध्ये होता. ठीक आहे, ओके. इंडियाज लँडस्केप हा जो प्रश्न आहे, जगातील एकूण क्षेत्रफळापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे, उलट पक्षी भारताची लोकसंख्या वगैरे वगैरे. तर याचं उत्तर एक इकॉनॉमिक अँड सोशल फॅक्टर आहे. ते स्लो अर्बनायझेशन प्रोसेस अँड कंट्रोल ऑफ एपिडेमिक्स. 58 प्रश्न CND आहे. याचं उत्तर CND ॲव्हरेज लेवल ऑफ NPS अँड डी बँकिंग क्षेत्रातील सुधारणाचा प्रश्न होता नर्सिंग होमचा. ओके,
वित्त आयोगाचं 13 वित्त आयोग GST बद्दल प्रश्न होता. याच्यामध्ये खालील कोणते वित्तीय धोरण साधन नाही, म्हणजे फिस्कल पॉलिसीचे हे ओपन मार्केट ऑपरेशन, ही मॉनिटरी पॉलिसी RBI ची मॉनिटरी पॉलिसीमध्ये आहेत ओपन मार्केट ऑपरेशन, हे टॅक्सेशन, पब्लिक बॉरोइंग, पब्लिक एक्सपेंडिचर, हे सगळे फिस्कल पॉलिसीमध्ये येते. 1949-50 हे संपूर्ण कालावधीत फक्त 72-73 आणि 76-77 रिपीट क्वेश्चन आहे, त्यामुळे हे दोनच वर्षामध्ये भारताचा व्यापार शेष धनस्वरूपाचा होता. त्यानंतर कोणत्या देशाची सन 12-13 मधील भारताकडून आयात सर्वाधिक आहे? चायना, चीन. तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली, A and B आन्सर आहे. वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 फक्त सी आहे, फिस्कल डिफिसिट वॉज एस्टिमेटेड टू बी 2.5% ऑफ द GDP, नाही, चुकीचं आहे. वित्तीय वर्ष 2013-14 या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या. वित्तीय वर्ष 2013-14 या अंदाजपत्रकातील पुढील बाबी होत्या. याचं उत्तर आहे, निधन तेव्हा अस्तित्व असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदललेली नाही, तसेच वैयक्तिक आयकर दरसुद्धा बदललेले नाहीत. नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे मॅसिव्ह गव्हर्नमेंट वेज हाईक, प्रशासनाकडून वेतनात मोठी वाढ. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात, कुठल्या? तर A and B, चलन निर्माण करणे, क्रिएशन ऑफ मनी, हे RBIचं काम आहे, मॉनिटरी पॉलिसी. त्यामुळे सी चुकीचं आहे, A and B बरोबर आहे. CDSमध्ये अ पर्सन हू वर्क्स फॉर 1 आवर बट लेस दॅन 4 आवर इज कन्सिडर ड्रायव्हिंग वर्कर वर्क फॉर हाफ अ डे. DA इज द आन्सर. 69 आर्थिक सुधारणाच्या वेळेस डिक्रीज, अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाचे असलेले गुणोत्तर कमी झाले आहेत, डिक्रीज. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या, तर नन ऑफ द अबव इज द आन्सर. दोन्ही चुकीचे आहे. 2 आयसोबार, सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इज सेम. फ्रॉम मेटल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस इन द ऑर्डर ऑफ AgCu आणि ॲल्युमिनियम. दोन मीटरपेक्षा लांब वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, -0.5 डायप्टर. मिनिमाटा मिथाईल आयसोसायनेट, रिपीट क्वेश्चन. त्यानंतर साधारण तापमानाला H2O द्रव स्थितीत हे का असते? तर ऑल द अबव, हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि हायर इलेक्ट्रो निगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन, हे सुद्धा आहे. देन इन सुपर ऑर्डर टेल्युस्टी हे एक्झोकोटियस इज द आन्सर. एक्झोसिटस फ्लाइंग फिशेसमध्ये हे ओलिगाइटा आणि हिरुडिनिया या प्राणी वगैरे सदस्य हे अंडालेतील द्विलिंगी प्राणी होतं. त्यानंतर याच्यानंतर स्पर्मॅटो जेनेसिस, याच्यामध्ये स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाईट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म, दिस इज द आन्सर. 2,4-D वीड्स तणनाशक आहे. नेचे हे टेरिडोफायटा. एंडोसल्फान हे कीटनाशक आहे. पित्त हे लिव्हरमध्ये अवयव तयार होते. बाईल इज फॉर्म इन द लिव्हर. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे काय? पूर्ण डिप्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस आणि हेपेटायटिस बी ची लस, चार उत्तर आहे. याचं बार्डोनेला क्विंटाना पहिले महायुद्धाची वेळी 1 लाख जास्त लोक ट्रेंच फीवर नावाने रोगाने पीडित होते, या रोगाचा कारक ओळखा काय? बार्डोनिया क्विंटाना. आन्सर 65, 126, 273 and 4, याचं उत्तर आहे 8Q+1 दॅट इज 513. हे सगळे 4Q+1 आहे, 5Q+1, 6Q+1, 7Q+1. याचा आन्सर आहे एम. द आन्सर इज ए, म्हणजे हे MMM आहे, तो AZY, असं AZY, BYX. इकडे एक पॉइंटर, इकडेच एक पॉइंटर, हे पुढे पुढे होतात असेचे, त्यामुळे इथं जेव्हा येणार तेव्हा एम हा डबल होणार. ए इज द आन्सर. 87 त्यांचे ए उत्तर आहे, मल्टिप्लिकेशन अँड प्लस. त्यानंतर हे 24, 6, 48, 12, 96 अँड 24
आंसर है 192। ये 24 × 48, 48 × 96 अल्टरनेट है, 6 × 2, 6 × 2 = 12, 12 × 2 = 24, तो 96 × 2 = 192। ओके, हे कोडचं उत्तर आहे, सोपं उत्तर आहे जा। ओनली ओनली कॉन्क्लुजन 1 and 2 आर करेक्ट, 3 नाही, 3 फॉलो होत नाही। याचं उत्तर आहे बी, 88। याचं बॉड मास प्रिन्सिपल वापरायचा, त्याने उत्तर काढायचं। सोपं आहे, 3 × 5 × 8 डिवाइड बाय 10, 4 × 7 × 5 डिवाइड बाय 10। इधर 2 × 9 × 10 डिवाइड बाय 2 × 9 × 10 डिवाइड बाय 10, आंसर इज 18। याचं उत्तर आहे 1³ + 1³ + 2³, 9, 3³ + 1³ 28, 1³ + 5³ 126, 2³ + 3³ आंसर इज 35। 17, 30, 47 याचं ॲडिशन आहे, 13, 17, 21 and 25 आंसर इज 68। 4, 9, 17, 35 आंसर 4 × 2 + 1, 9 × 2 + 1, 17 × 2 + 1, 35 × 2 + 1, सॉरी 4 × 2 + 1 अँड 9 × 2 - 1, 7 × 2 + 1, एकदा प्लस केला, एकदा मायनस केला, एकदा प्लस केला, एकदा नंतर मायनस केला, 69। अगेन आन्सर इज मॉक, हे कोड लँग्वेज कोड। 100 इज 2³ मायनस 1 7, 3³ - 1 26, 4³ - 1 आन्सर इज 63। सो फ्रेंड्स थँक्यू।